हेलो मित्रांनो, मी महेश कृष्णा पगार पुन्हा एकदा तुमचं महेश पगार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. दिवाळीचे दिवस चालू आहे, पण आपण जर अभ्यास केला नाही तर आपलं पुन्हा एकदा दिवाळी निघू शकते. त्यामुळे मी तुमच्यासाठी जे करंट जे सेशन घेऊन आलेलो आहे त्यातला पहिला पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्या पार्टला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता आज दुसरा जो पार्ट होईल त्या पार्टमध्ये म्हणजे संपून जाईल. बऱ्यापैकी सगळं करंट अफेअर मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल या जसा पहिल्या पार्टला तुम्ही प्रतिसाद दिला तसाच दुसऱ्या पार्टला सुद्धा प्रतिसाद द्याल ही अपेक्षा, आणि आपण सुरू करूया या सुंदर प्रवासाला. तर संरक्षण मंत्रालयाने सेहत नामक जी म्हणजे ऑनलाईन वैद्यकीय प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे त्याचा उद्देश काय आहे, तर जे काही माजी सैनिक आहेत किंवा लष्करी कर्मचारी आहेत त्यांचं जे औषधांची डिलिव्हरी आहे ती होम डिलिव्हरी केली पाहिजे यासाठी सेहत नावाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे संरक्षण मंत्रालयाने. तर सेहतचा लॉन्ग फॉर्म काय आहे, सर्व्हिसेस ई हेल्थ असिस्टन्स अँड टेलिकम्युनिक कन्सल्टेशन. ठीक आहे, नंतर पुढचं आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 2031 मध्ये कायमस्वरूपी बंद होणार आहे. नंतर ईस्टर्न ब्रिज 6 हा जो सराव आहे तो कोणामध्ये झालेला आहे, तो भारतीय वायुसेना आणि ओमानची रॉयल वायुसेना. नंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत कथित जो काळा बाजार करणारे आहे म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये पॅन इंडिया मोहीम म्हणजे ऑल इंडिया मोहीम राबवलेली आहे ऑपरेशन उपलब्धच्या अंतर्गत. नंतर इस्रायलने नवीन लेझर क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली त्याची यशस्वी चाचणी केली, तर त्याचं नाव आहे आयर्न बीम. त्यानंतर नेपच्यून काय आहे, तर जहाज विरोधी क्रूज क्षेपणास्त्र आहे. त्याचप्रमाणे सरमत हे आशियाचा इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आहे सरमत. नंतर इस्टोनियामध्ये जगातील सर्वात मोठ्या सायबर सरावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याचं नाव आहे लॉक शील्ड्स. नंतर पोचमपल्ली हे जे गाव आहे त्याला जागतिक पर्यटन संघटनेचा म्हणजे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचा बेस्ट टुरिझम व्हिलेज हा पुरस्कार मिळालेला आहे पोचमपल्ली. नंतर प्रथम जी संस्था आहे जी एसर नावाचा जो काही अहवाल आहे असार नावाचा शिक्षणा संबंधित तो पब्लिश करत असते, त्या संस्थेला 2021 सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर इंदिरा गांधी 2021 सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रथम नावाच्या संस्थेला आहे. नंतर किड्स राईट इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस प्राईज कोणाला मिळाले, तर दिल्ली स्थित विहान अग्रवाल आणि नव अग्रवाल या दोघांना किड्स राईट इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस प्राईज मिळालेला आहे बाल शांतता पुरस्कार. नंतर लेखक यम मुकुंदन यांना जेसीबी हा पुरस्कार मिळाला आहे, तर कोणत्या पुस्तकासाठी, दिल्ली अ सॉलिलिकॉय या पुस्तकासाठी 2021 चा जेसीबी पुरस्कार यम मुकुंदन यांना मिळालेला आहे. नंतर सोहन रॉय हे शारजामध्ये उद्योगपती आहेत, त्यांना नाईटहूड ऑफ पार्क गुल्फा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, शारजामधील उद्योगपती आहेत. जसं भारतामध्ये अजित प्रेमजी आहेत, नंतर शिव नाडार आहेत, त्यानंतर अनिता देसाई यांना टाटा लिटरेचर लाईव्हचा जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे अनिता देसाई. नंतर दूरदर्शन आणि आकाशवाणी यांना एबीयू युनेस्को पीस मीडिया पुरस्कार मिळालेला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी इथं पीस मीडिया लक्षात आलं तर आपल्या लक्षात येऊन लागतं दूरदर्शन आणि आकाशवाणी. नंतर AMS च्या सिप्री फोयास पुरस्कारासाठी गणितज्ञ निखिल अग्रवाल निखिल श्रीवास्तव यांची निवड झालेली आहे. AMS च्या सिप्रियन फोयस पुरस्कारासाठी गणितज्ञ निखिल श्रीवास्तव यांची निवड झालेली आहे. नंतर नीना गुप्ता यांना रामानुजन प्राइज मिळाले, तर विचारू शकता रामानुजन प्राइज कोणाला मिळाले, तर नीना गुप्ता. नंतर बाळकृष्ण दोषी जे आर्किटेक्ट आहे त्यांना 2022 चा रॉयल गोल्ड मेडल पुरस्कार मिळाला आहे बाळकृष्ण दोषी. नंतर अजिज प्रेमजी यांना डॉक्टर इडा एस कडर ओरेशन पुरस्कार मिळाला आहे अजित प्रेमजी यांना, जे विप्रोचे संस्थापक आहे अजित प्रेमजी.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला सेल आपण म्हणतो, याला गोल्डन पिकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार मिळालेला आहे. गोल्डन पिकॉक एनवायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड. दिव्या हेगडे जे आहेत त्यांना नेतृत्व वचनबद्धतासाठी यूएन महिला पुरस्कार मिळालेला आहे. नंतर विरल देसाई यांना जागतिक पर्यावरण आणि हवामान कृती नागरिक पुरस्कार मिळालेला आहे, विरल देसाई. नंतर ओ पी जिंदाल जी ग्लोबल युनिव्हर्सिटी आहे तिला डिजिटल इनोव्हेशन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर अनिल प्रकाश जोशी यांना मदर तेरेसा मेमोरियल पुरस्कार मिळालेला आहे. अनिल प्रकाश जोशी यांना मदर तेरेसा मेमोरियल पुरस्कार. नंतर आलिया भट्ट हिला पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर 2021 हा पुरस्कार मिळाला आहे. पेटा ही जी संस्था आहे ती प्राण्यांच्या भूतदयेसाठी निर्माण झालेली आहे संस्था आहे. तिच्या मार्फत जे प्राण्यांच्या संवर्धनासाठी किंवा संवर्धनासाठी जे जी व्यक्ती काही कार्य करते त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. गुजरात आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि नॅशनल सेंटर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे जे काही समन्वयक आहेत प्रोफेसर विनोद शर्मा यांना आपत्ती व्यवस्थापनावरील उत्कृष्ट कार्यासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार भेटलेला आहे. तर असं विचारू शकता ह्या पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे. हे दोन संस्था आहेत, संस्था म्हणून गुजरात आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि व्यक्ती म्हणून विनोद शर्मा. आणि विचारू शकता की हा पुरस्कार कशासाठी, तर आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. किंवा विचारू शकता की आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो, सुभाषचंद्र बोसांच्या नावाने दिला जातो. ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कुजंगल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून नाव दिलं गेलेलं आहे. नंतर जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना 2022 नेताजी पुरस्कार भेटलेला आहे. नंतर सुष्मिता सेनला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन अवॉर्ड हा मिळालेला आहे. नंतर युट्यूबर जी प्राजक्ता कोळी ही जी युट्यूबर आहे हिला UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनणारी ती पहिली भारतीय आहे. जी प्राजक्ता कोळी आहे ती UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनणारी पहिली भारतीय आहे. नंतर बिल गेट्स यांना इलाले पाकिस्तान हा सन्मान भेटलेला आहे, बिल गेट्सला विचारू शकता. नंतर दीपक धर यांना बोल्ट्समन पदक मिळवण्याचे पहिले भारतीय. दीपक धर हे फिजिक्स या विषयामध्ये तज्ज्ञ फिजिसिस्ट आहे, त्यांना बोल्ट्समन हे पदक मिळाले. तर असं विचारू शकतो बोल्ट्समन पदक कोणत्या क्षेत्रामध्ये, तर फिजिक्स क्षेत्रामध्ये. त्यानंतर उंगावील उरुवन आपण बघितलं आहे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांना भेटलेलं आहे. नंतर रिस्क ॲश्युअर हे पुस्तक कोणाचं आहे, तर गुंडप्पा विश्वनाथ यांचं आहे जे क्रिकेटपटू होते. नंतर हे असे पुस्तकं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे कारण काही काही फेमस असतात. जसं सुषमा स्वराज पुढचं पुरस्कार आहे, सुषमा स्वराज पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मिळालेला आहे. फ्रान्सिस केर यांना फ्रिजर आर्किटेक्ट पारदर्शी 2022 मिळालं आहे. 2021 जे काय मिळालं होतं ते रामकृष्ण जोशी यांना मिळालं होतं. विनोद राय यांनी पुस्तक लिहिलं आहे नॉट जस्ट व्हाईट नाईट वॉचमन माय इनिंग विथ BCCI. BCCIचे ते BCCIमध्ये ते कार्यरत होते विनोद राय, जे कॅग आपल्या भारताचे पूर्व कॅग राहिलेले आहे ते. नंतर पत्रकार आरेफा जोहरी यांना चमेली देवी जैन पुरस्कार भेटलेला आहे, पत्रकार आरेफा जोहरी. नंतर रामदर्श मिश्रा यांच्या मेहतो यहाऊ या कविता संग्रहासाठी प्रतिष्ठित सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे. हा जो सरस्वती सन्मान आहे तो कोणाकडून दिला जातो, तर AK बिर्ला फाउंडेशन यांच्याकडून दिला जातो. सोनम वांगचुक यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, सोनम वांगचुक लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. नंतर प्रभात पटनायक यांना मालकम आदिशिया पुरस्कार 2022 मिळालेला आहे, प्रभात पटनायक. नंतर झेलेन्स्की जे युक्रेनचे पंतप्रधान आहेत त्यांना JF Kennedy प्रोफाईल इन्करेज पुरस्कार मिळालेला आहे, आपण लक्षात ठेवा. नंतर पंतप्रधान मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे, आपण विचारू शकता पंतप्रधान मोदींना पहिला लता दीनानाथ मंगेशकर. नंतर चारुदत्त मिश्रा यांना व्हिटली गोल्ड हा पुरस्कार मिळालेला आहे, चारुदत्त मिश्रा यांना व्हिटली गोल्ड.
सर डेव्हिड अटनबरो यांना यूएन चॅम्पियन ऑफ द अर्थ लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिळालेला आहे सर डेव्हिड अटनबरो. नंतर किशोर कुमार दास यांना कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार मिळालेला आहे. किशोर कुमार दास यांना कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार मिळालेला आहे. नंतर मेघालयाच्या ई प्रस्ताव जी प्रणाली आहे याला प्रतिष्ठित युएनचा पुरस्कार मिळाला आहे. ही प्रस्ताव प्रणाली कोणाची मेघालयची त्यांना प्रतिष्ठित युएन पुरस्कार मिळालेला आहे. दीपिका पादुकोण यांना म्हणजे जी कान्स फिल्म फेस्टिवल याच्यामध्ये जी ज्युरी होते म्हणजे अंपायर आपण जर विचार केला तर अंपायर म्हणू शकतो त्याला तर ते परीक्षक होते दीपिका पादुकोण ही एक काय म्हणतात अभिनेत्री आहे. नंतर जागतिक अन्न पुरस्कार या वर्षी कोणाला मिळाला आहे तर सिंथिया रोझेनवेग ज्यांना जागतिक अन्न पुरस्कार मिळालेला आहे. नंतर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला तर प्रकाश पादुकोण हे बॅडमिंटनमधील म्हणजे जुने बॅडमिंटनपटू होते प्रकाश पादुकोण. नंतर तामिळनाडूने सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकलेला आहे तर सय्यद मुश्ताक अली करंडक हा क्रिकेटमधील करंडक आहे देशात देशीय क्रिकेटमधील हा महत्त्वाचा पुरस्कार आहे हे स्पर्धा आहे सय्यद मुश्ताक अली करंडक. नंतर हर्षवंती बिस्त जे तिला भारतीय पर्यावरण प्रतिष्ठानच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्या हर्षवंती बिस्त जे महिला ज्या संस्थेच्या महिला अध्यक्ष आहे त्या सगळ्या सर्व संस्था चर्चेमध्ये असतात आणि त्या नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे हर्षवंती बिस्त. नंतर मलेशियन ओपन स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये सौरभ घोषाल हा स्क्वॅश पटू आहे तर त्याने ही जी स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे. नंतर अंजू बॉबी जॉर्ज यांना वर्ल्ड अथलेटिक्सचा वुमेन ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे अंजू बॉबी जॉर्ज. नंतर अर्जेंटिनाचा ज्युनियर हॉकी अर्जेंटिना जो आहे हा देश ज्युनियर हॉकी विश्वचषक विजेता आहे. विचारलं ज्युनियर हॉकी विश्वचषक विजेता कोण आहे तर अर्जेंटिना आहे. नंतर उझबेकिस्तानचा जो आहे नॉदिरबेक अब्दुल सत्तोरो सर्वात तरुण वर्ल्ड रेस रॅपिड रेस चॅम्पियन झालेला आहे अब्दुल सत्तोरो. नंतर झारखंडची सहा योजना आहे कशाशी निगडीत आहे सहा योजना कोणाची आहे तर झारखंड या राज्याची आहे तर कशाशी निगडीत आहे ती तर जे काही नक्षलग्रस्त किंवा माओवादग्रस्त जिल्हे आहेत ते त्या जिल्ह्यांमधील जे काही युवा असतील त्यांच्या क्रीडा प्रतिभांचं पालन पोषण करायचं त्यांचं नर्चरिंग करायचं त्यांना सहाय्य करायचं जेणेकरून ते क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं यश संपादन करू शकतील उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतील. नंतर हरियाणाची खेल नर्सरी योजना आहे ती कधी लॉन्च झाली 2022-23 साठीची हरियाणा खेल म्हणजे खेल नर्सरी योजना कोणाची आहे हरियाणाची आहे. नंतर बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर कोण आहे तर रडकानू आहे ज्याबद्दल विचारलं गेलं आहे मागच्या एक्झाम्समध्ये. नंतर अमेरिकेतील ज्युनियर क्वॅश ओपन जिंकणारी अना सिंग ही पहिली भारतीय मुलगी आहे ज्युनियर क्वॅश ओपन अमेरिकेमधील ज्युनियर क्वॅश ओपन जी स्पर्धा आहे ही जिंकणारी अना सिंग ही पहिली भारतीय मुलगी आहे. नंतर के श्रीकांत जे आहे कृष्ण नंतर या के श्रीकांतला BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळालेलं आहे हे बॅडमिंटनपटू आहे के श्रीकांत. नंतर सॅप अंडर 19 महिला चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेश विजेती आहे. सॅप ही आशियातील फुटबॉल स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये बांगलादेश विजेते झालेली आहे. ही महिला स्पर्धा आहे त्याचप्रमाणे पुरुष स्पर्धा देखील आहे. नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशने तामिळनाडूला पराभूत करून ही जी ट्रॉफी जिंकलेली आहे. नंतर मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ पुढे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ मेरठ येथे आहे. नंतर अंडर 19 आशिया कप 2021 मध्ये कोण जिंकलेलं आहे तर अंडर 19चा जो काही क्रिकेटचा आशिया कप आहे तो भारत जिंकलेला आहे कोणाविरुद्ध श्रीलंकेविरुद्ध. नंतर तस्मिन मीर जी आहे ती 19 वर्षाखालील जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये अव्वल स्थानामध्ये आहे तस्मिन मीर. त्यानंतर भारतीय जो अंडर 19चा क्रिकेट वर्ल्ड कप आहे 2022चा त्याचा विजेता आहे भारत विरुद्ध त्यांनी कोणाला पराभूत केलं तर इंग्लंड या अंडर 19च्या संघाला पराभूत केलेलं होतं. नंतर भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठी कुस्ती अकादमी स्थापन करणारे कोणत्या ठिकाणी तर किशनगंज या ठिकाणी भारतीय रेल्वे किशनगंज या ठिकाणी
देशातील सर्वात मोठी कुस्ती अकादमी स्थापन करणार आहे. सकीबुल गनी हा जो बिहारचा खेळाडू आहे, त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू येतो पदार्पणामध्ये. म्हणजे त्याने ज्या सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये त्याने 300 धावा केलेल्या आहे सकीबुल गनी. नंतर वुशू स्टार्स चॅम्पियनशिप, या चॅम्पियनशिपमध्ये भारताची सादिया तारिक आहे, तिने सुवर्णपदक मिळवलेलं आहे, हे महत्वाचं आहे. नंतर पूजा जात्यान, हे जे पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, याच्यामध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय आहे कोण, पूजा जात्यान. नंतर दबंग दिल्लीने प्रो कबड्डी लीग जो सीझन 8वा आहे त्याचा विजेता झालेला आहे दबंग दिल्ली. सध्या प्रो कबड्डी सीझन 9वा चालू आहे. नंतर मिताली राज 6 क्रिकेट विश्वचषक खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तर पुरुषांमध्ये सचिन तेंडुलकरने 6 विश्वचषक खेळलेले. नंतर सुरेश रैनाला मालदीव सरकारचा स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार मिळाला आहे. आपण विचारू शकता सुरेश रैनाला मालदीव सरकारचा स्पोर्ट आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे. नंतर इंडियन सुपर लीग हैदराबाद FC ने जिंकलेली पहिली ट्रॉफी, म्हणजे त्याची हैदराबाद FC ची पहिली ट्रॉफी आहे ते इंडियन सुपर लीग मध्ये. नंतर हेमंत बिश्वा शर्मा हे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुन्हा त्यांची निवड झालेली आहे हेमंत बिश्वा शर्माची. नंतर कोल्हापूरचे पृथ्वीराज पाटील हा सगळ्यांनाच माहित आहे की महाराष्ट्र केसरी झालेला 2022 मध्ये कोणाच्या विरोधात, तर मुंबईचा जो विशाल बनकर आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्र केसरी झालेला होता पृथ्वीराज पाटील. नंतर रविचंद्रन अश्विन हा IPLच्या इतिहासातून म्हणजे रिटायर आउट होणारा पहिला खेळाडू आहे रविचंद्रन अश्विन रिटायर आउट. नंतर जैन विद्यापीठाने जिंकली. नंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स जे झालेले 2021 मध्ये ते कोणी जिंकलेली आहे, तर जैन विद्यापीठाने. नंतर माउंट एव्हरेस्ट सविश्वास सर करण्याचा जो काही विक्रम आहे कोणाचा आहे, तर कामेरीचा. आणि महिलांमध्ये जर विचार केला तर लहापा शेर्पा 10व्यांदा एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या पहिल्या महिला आहेत लहापा शेर्पा. लहापा शेर्पा द प्रियंका मूवी ते तिची साताऱ्याची बिर्यारोहणपटू आहे. तिने 8,000 पेक्षा जास्त उंचीची 5 शिखर सर केली आणि असं हे शिखर गाठणारी ती पहिली भारतीय महिला आहे प्रियंका मोहिते. नंतर गिल्बर्ट होंगबो हे टोंगोचे जे आहेत ते टोंगो या देशाचे रहिवासी आहेत, त्यांची ILO च्या नवीन महासंचालक पदी निवड झाली. ILO म्हणजे इंडियन लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ते महासंचालक झालेले आहेत गिल्बर्ट एफ होंगबो. त्यानंतर जे काही प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ आहे अजय कुमार सूद यांची केंद्र सरकारचा प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर म्हणून अजय कुमार सूद यांची निवड झालेली आहे. नंतर भारतीय वंशाचे जे नंद मूलचंदानी आहे यांची जी अमेरिकेची गुप्तचर एजन्सी आहे तिचे पहिले चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे नंद मूलचंदानी. नंतर 2022 जे काही जागतिक अल्झायमर दिन आहे त्याची थीम होती स्मृती जाणून घ्या अल्झायमर जाणून घ्या. नंतर कोणत्या राज्याच्या कारागृह विभागाने कारागृह कर्मचारी उपस्थिती ऍप सुरू केलेलं आहे, तर नागालँड. कारागृह कर्मचारी उपस्थिती ऍप कोणी सुरू केलं आहे, तर नागालँड. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर भरत लाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स. नंतर इस्रायलमध्ये जे गाझियाबाद मध्ये मासिक पाळीच्या आरोग्यासाठी सुरू केलेलं इस्रायलने गाझियाबाद मध्ये मासिक पाळीच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पाचं नाव काय, सारस. नंतर कोणत्या भारतीय राज्याने प्रथम यशस्वी फुल आर्म ट्रान्सप्लांट केलेले आहे, केरळ या राज्याने. नंतर जलतरणपटू एलम अली हजारिका हिचे नॉर्थ चॅनल पास करणारा एशियामधील पहिला जलतरणपटू आहे म्हणजे स्विमर आहे, तर तो कोणत्या राज्यात तिथे, तर आसाम या राज्यातील आहे. जागतिक अल्झायमर दिन जिथे आपण आपण थीम बघितली तो 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. नंतर 2022चा गोलकीपर गोल्स सन्मान या पुरस्कारांनी सन्मान केलेल्या भारतीयचं नाव काय, राधिका पात्रा आहे. कोणत्या राज्याच्या विधानसभेत महिला आमदारांना बोलण्यासाठी आणि सभागृह महिला केंद्रित मुद्दे मांडण्यासाठी 1 दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे, तर हे जे काही चांगलं इनिशिएटिव्ह आहे ते केलेलं आहे उत्तर प्रदेश या राज्याने. तर कोणत्या कंपनीला केंद्र सरकारने आता महारत्न कंपनीचा दर्जा दिला आहे, तर REC लिमिटेड या कंपनीला आता महारत्न दर्जा दिलेला आहे. नंतर हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे, दिलीप तिर्की यांची निवड झालेली आहे. हे भारताचे माजी हॉकी हॉकीच्या संघाचे कर्णधार होते आणि हॉकीपटू होते. नंतर केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी चर्म उद्योगातील कौशल्य विकासासाठी स्केल
ऍप लॉन्च केलंय, असं विचारू शकता की कौशल्य विकासासाठी स्केल ऍप म्हणजे कोणत्या उद्योगातील कौशल्य विकासासाठी स्केल ऍप हे लॉन्च केलेलं आहे? तर चर्म उद्योगासाठी, चर्म उद्योग लक्षात, चामड्याचा उद्योग लक्षात ठेवा. नंतर कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हमारी बेटी हमारा मान नावाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर तो तिथे आहे, ती आहे छत्तीसगड. नंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेत सुधारणा करण्यासाठी आणि निवडणूक महाविद्यालय तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश जे आहे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर बँकिंग कामगारांचे 100% डिजिटलायझेशन कोणत्या जिल्ह्याने पूर्ण केलं? तर लेह 100% बँकिंगचं डिजिटलायझेशन लेहने केलेलं आहे. नंतर ICMR महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव बहन यांची. जर्मनच्या डार्म स्टेट मधील PEN केंद्राने हरमन स्टेट पुरस्काराचा प्राप्तकर्ता म्हणून कोणाचे नाव घोषित केलं आहे? तर मीना कंदास्वामी यांचं नाव केलं गेलेलं आहे प्राप्तकर्ता. हरमन स्टेट पुरस्कार जर्मनी, हरमन स्टेट पुरस्कार जर्मनी, जर्मनीमधील तिला कोणाला भेटतो? तर मीना कंदास्वामी. नंतर 2022 विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला झाला आहे? तर सतीश आळेकर. नंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय जीवन दर्शन और सम्यकता जे पुस्तक आहे ते कोणी केलंय? तर भारताचे 24वे उपराष्ट्रपती जगदीश धनगड यांनी हे पुस्तक केलं. त्यामुळे चर्चेमध्ये आणि विचारू शकतात. जागतिक पर्यटन राजधानी 2022 ची थीम काय आहे? तर पर्यटनाचा पुनर्विचार. नंतर ISIC जे काही संचालक आहेत, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे जे काही महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? तर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर गणितातील 2023 सालचे ब्रेक थ्रू पारितोषिक कोणाला मिळाले? तर डॅनियल स्पीलमन. असं विचारू शकता की ब्रेक थ्रू पारितोषिक कोणत्या विषयामध्ये दिलं जातं किंवा कशाशी संबंधित आहे? तर गणिताशी संबंधित आहे. कोणाला मिळालं ते? डॅनियल स्पीलमन. नंतर जॉर्जिया मेलोनी कोणत्या देशाच्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत? इटलीच्या. नंतर ईशान्य भारतातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व्हर्च्युअल कॉन्फरन्स सिम्फोन ही जी कोणी सुरू केली? तर जी किशन रेड्डी यांनी सुरू केली आहे. नंतर ग्रामीण विकास मंत्रालयाने देशभरातील गावातील निवडक विहिरींची पाण्याची पातळी जाणून घेण्यासाठी कोणत्या ऍप विकसित केलं आहे? तर जलदूत. नंतर द हिरो ऑफ टायगर हिल हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर योगेंद्र सिंह यादव यांनी लिहिलेलं आहे. नंतर कोणत्या सरकारने महिला समता दिनानिमित्त महिला निधी नावाची योजना सुरू केली आहे? महिला निधी नावाची योजना सुरू केली राजस्थानने. भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य कुठे स्थापन करण्यात आलं आहे? तर लडाखमध्ये स्थापन करण्यात आलं आहे नाईट स्काय अभयारण्य. कोणत्या राज्याने ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना सुरू केली आहे? मेघालय राज्याने ग्रामीण बॅकयार्ड डुक्कर पालन योजना मेघालय. नंतर प्रत्येक घरात आरो पाणी असणारे उत्तर प्रदेशातील पहिले गाव कोणते आहे? तर भरतवल हे गाव लक्षात ठेवा. नंतर देशातील पहिले बायो विलेज जे जैव खेड आहे ते कुठे स्थापन झालेले आहे? तर त्रिपुरामध्ये स्थापन झालेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने छाता नावाची पर्जन्य जलसंचयन योजना सुरू केलेली आहे? तर ती आहे ओडिशामध्ये. विचारू शकता छाता नावाची योजना जी कशी संबंधित आहे? पर्जन्य म्हणजे जे काही पाऊस आहे त्याचं संचयन करायचं, जेणेकरून जे काही वॉटर म्हणजे आपण इन द सेन्स म्हणू शकतो की वॉटर हार्वेस्टिंग साठी ही छाता नावाची योजना आहे ती ओडिशा राज्याने सुरू केलेली आहे. त्यानंतर भारतातील सर्वात लांब रबर डॅम कुठे आहे? तर तो बिहारमध्ये. त्याचं नाव काय आहे? तर गयाजी डॅम. नंतर उत्तर प्रदेश सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांकाबरोबर एक युनिक फॉर्म ID प्रदान करणार आहे. तर युनिक फॉर्म ID प्रदान करणारं सर राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश. नंतर अरुणाचल प्रदेशातील जे विभूती मिल्ट्री गरिमन आहे त्याचं नामकरण झालेलं आहे. तर जनरल बिपिन रावत मिल्ट्री गरिमन. नंतर भारतातील पहिलं वन विद्यापीठ कुठे आहे? तेलंगणामध्ये. विचारू शकता भारतातलं पहिलं आणि दुसरं. नंतर सार्वजनिक तक्रारीचं निराकरण करण्यासाठी CM द हायसी वेब पोर्टल मणिपूरमध्ये स्टार्ट करण्यात आलेलं आहे. नंतर भारतीय निवडणूक आयोगाचे सर्व मतदान केंद्राचे डिजिटल मॅपिंग करण्यासाठी गरुड ऍप्लिकेशन हे सुरुवात करण्यात आलेलं आहे. तर दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्यासाठी न्यूयॉर्कच्या महिला खासदार कॅरोलिन बीएन यांनी विधेयक सादर केलेलं आहे अमेरिकेमध्ये. हे पण महत्वाचं आहे कॅरोलिन बी. ठीक आहे. रामलिंगम सुधाकर यांची जे काही झाली राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या अध्यक्षपदी, तर अशोक भूषण यांची कायदा अपिलीय न्यायाधिकरण त्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. टिश्यू कल्चर आधारित बियाणे बटाटा नियमांना मान्यता देणारं पंजाब पहिलं राज्य आहे. नंतर युनेस्कोच्या जागतिक
वासस्थानांच्या तात्पुरत्या यादीत मेघालयातील लिव्हिंग रूट ब्रिजेस यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नंतर ऍश्ले बार्टी जी ऑस्ट्रेलियाची टेनिसपटू आहे, हिने वयाच्या 25व्या वर्षी निवृत्ती घेतलेली आहे. नंतर उत्तराखंड जे काय कॉमन सिव्हिलला जे काही लागू करणारं पहिलं राज्य होणार आहे, त्यासाठी त्यांनी समिती स्थापन केलेली होती, रंजना देसाई समिती. नंतर बांगलादेशचे जे काही एन्व्हायरमेंटल लॉयर आहे रिद्वान हसन, त्यांना IOC IWOC अवॉर्ड मिळालेला आहे, बांगलादेशचे रिजवाना हसन. नंतर महाराष्ट्र सरकार आहे, हे 2022 हे जे वर्ष आहे ते महिला शेतकरी शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरं करणार आहे. नंतर रूपधर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर रवी परांजपे यांना जाहीर झालेला आहे रूपधर जीवन गौरव पुरस्कार. नंतर साताऱ्याच्या सैनिक स्कूल जे आहे त्यांना 61 स्थापनेनंतर 61 वर्षानंतर पहिल्यांदा मुलींना प्रवेश दिला जाणार आहे या स्कूलमध्ये, साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये. नंतर तसंच आता MBA आणि CDS या दोन्हींमध्येही मुलींना प्रवेश दिला गेलेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश डिसिजन नंतर. नंतर शिक्षण मंत्रालयानंतर भाषा प्रमाणपत्र सेल्फी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. भाषा प्रमाणपत्र सेल्फी कोणत्या मंत्रालयाने, तर शिक्षण मंत्रालयाने. मागील 3 वर्षामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 11.78 कोटी शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. नंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आहे शेन वॉर्न याचं निधन झालेलं आहे, ते कशामुळे, तर हृदयविकाराच्या म्हणजे हार्ट अटॅकमुळे. नंतर भारतातील UPI प्रणाली स्वीकारणारा नेपाळ पहिला देश आहे. नंतर नूर सॅट जे काही नूर 2 हे सॅटेलाईट जे आहे ते कोणाचं आहे, तर इराण ह्या देशाचं आहे नूर 2. ठीक आहे. कर्नाटक सरकारने महिलातील कौशल्य विकास अंतर दूर करण्यासाठी वुमेन ॲट वर्क हा उपक्रम सुरू केलेला आहे, म्हणजे जे काही स्किलिंग गॅप आहे दोन महिलांमधला, त्यासाठी वुमेन ॲट वर्क हा उपक्रम कर्नाटक सरकारने सुरू केलेला आहे. नंतर 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर PV सिंधूची. नंतर सर विस्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्ड कोणाला करण्यात आलेला आहे, सर विस्टन चर्चिल लीडरशिप अवॉर्ड जेलेन्स्की याला, यांना, जे युक्रेनचे पंतप्रधान आहे. कोणत्या भारतीय संस्थेने स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर याची पहिली उड्डाण चाचणी घेतलेली आहे, तर DRDO ने. नंतर PSLV C53 मिशनमध्ये इस्रोने कोणत्या देशाचे 3 उपग्रह सोडले, तर सिंगापूरचे. त्यानंतर 2022 रेझिलियंट डेमोक्रेसीज स्टेटमेंट कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे, या सध्याच्या ट्रेंडमध्ये G7 शी संबंधित आहे. सध्याच्या ट्रेंडमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे तुम्ही नीट वाचून घेत जा. असे जर काही कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित असे स्टेटमेंट्स असतील किंवा रिपोर्ट्स असतील ते तुम्ही बघून घेतले पाहिजे. त्यानंतर कोणत्या शिपयार्डने भारतातील पहिली स्वदेशी विमान नौका विक्रांत ही बांधलेली, तर कोचीन शिपयार्ड. विक्रांत नौका फेमस होती, तर तिथे कोचीन शिपयार्डने ती बांधलेली आहे. नंतर बँक बोर्ड ब्युरो च्या जागी आता कोणती नवीन संस्था येणार आहे, तर वित्तीय सेवा संस्था ब्युरो म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन बोर्ड ही संस्था येणार आहे. नंतर कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने SDG नॅशनल इंडिकेटर फ्रेमवर्क प्रगती अहवाल जाहीर केलेला आहे, तर ते आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. नंतर PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉडेल कोणी केले, POEM त्याचं हे इस्रोने केलेली आहे ती. नंतर लिस्बन डिक्लेरेशन कशी संबंधित आहे, तर महासागराचं जे कन्झर्वेशन आहे त्याच्या संबंधित आहे लिस्बन डिक्लेरेशन. नंतर ग्लोबल इंडेक्स डेटाबेस कोणी केलेला आहे, तर वर्ल्ड बँकेने केलेला आहे तो. नंतर RBI ने उदारीकरण केलेल्या नियमानुसार स्वयंचलित मार्गांखाली बाह्य व्यावसायिक कर्ज जी काय याची नवीन मर्यादा काय आहे, तर $1.5 बिलियन आहे US डॉलर. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला, कोणत्या याला मिळाला आहे, तर सार्वजनिक प्रशासनाला मिळालेला आहे तो. द स्टार्टअप स्कूल इंडिया उपक्रम कोणी केला आहे, तर ॲमेझॉनने या कंपनीने स्टार्टअप स्कूल इंडिया उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. नंतर गर्भाच्या जो काही मुखाचा गर्भाच्याच्या मुखाचा जो कर्करोग असतो त्याच्याविरुद्ध भारतातील पहिली जी वॉटर व्हॅलंट ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस कोणी स्टार्ट केली आहे, तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी सध्या फेमस आहे, तिचे सध्या संचालक आहे आदर पुनावाला. आणि सुरुवात केली होती ती सायरस पुनावाला यांनी, ज्यांना मागच्या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला आहे. EFIR सेवा आणि पोलीस ऍप कोणी सुरुवात केली, तर उत्तराखंड या राज्याने सुरू केली आहे. टाइम मॅगझिनने जे काही जगातील 50 महान ठिकाणे आहे त्यामध्ये कोणत्या राज्याचा समावेश केला आहे, ते केरळ या राज्याचा. नंतर इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम सह ट्रॅकिंग डिव्हाइसने सुसज्ज असलेल्या
सर्व व्यावसायिक वाहनांना जोडणारा पहिले भारतीय राज्य कोणतं? तर हिमाचल प्रदेश मध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस जॉईन केलेलं आहे. द कन्व्हेन्शन फॉर द सेफ गार्डिंग ऑफ द इंटेलिजिबल कल्चर हेरिटेज, हे जे काही कन्व्हेन्शन कोणी आणलेलं आहे, तर युनेस्कोने आणलेलं आहे. द ई सोर्स पोर्टल हे कोणी स्टार्ट केलं? तर आय आय टी मद्रासने स्टार्ट केलेलं आहे. त्याचा उद्देश काय? तर इलेक्ट्रॉनिक जे काही कचरा असतो त्याचा मागोवा घेण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी म्हणजे ते रियूज करायचे, त्याच्यासाठी ई सोर्स पोर्टल आय आय टी मद्रासने सुरू केलं आहे. नंतर बेल टाईप रिमाइंडर हे जे आहे ही कशी संबंधित आहे? यूट्यूबशी संबंधित आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं टेक अ ब्रेक हे इंस्टाग्रामशी संबंधित आहे. नंतर डेसमंड टुटू यांना 1984 चा शांततेचा नोबेल मिळाला आहे, तर ते दक्षिण आफ्रिकेचे नागरिक आहेत. नव भारत साक्षर अभियान किंवा कार्यक्रम हा आपण मागे बघितला की 2022 ते 2027 या दरम्यान आहे, तर तो त्याच्यासाठी पात्रता काय आहे? तर निरक्षर व्यक्ती जी आहे ती 15 वर्षापेक्षा मोठी पाहिजे. आणि याच्यामध्ये काय आहे तर व्यवसाय शिक्षण दिलं जाणार आहे, त्याचप्रमाणे फॅमिली जे काही वेलफेअर आहे याच्या संबंधित जे काही कार्यक्रम आहे त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे फॅमिली वेलफेअर आणि व्यावसायिक शिक्षण व्होकेशनल ट्रेनिंग. निपुण हा जो काही राष्ट्रीय कार्यक्रम आहे तो कोणाचा आहे? तो गृहनिर्माण विभागाचा आहे. कशा संबंधित आहे? म्हणजे निर्माण जे कामगार असतात त्यांच्या उन्नतीसाठी, म्हणजे जे काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जे काही कामगार असतात त्यांच्या वेलफेअरसाठी निपुण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नंतर चांगयांग वन्यजीव अभयारण्य हे भारतातील पहिलं डार्क स्काय रिझर्व आहे, चांगयांग वन्यजीव अभयारण्य. नंतर आता दिवस आहेत काही, 1 जुलै हा जो राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो, 2 जुलै जो जागतिक UFO दिवस किंवा जागतिक क्रीडा पत्रकार दिन किंवा जागतिक सहकार दिन 2 जुलै आहे. नंतर 4 जुलै हा अमेरिकन स्वातंत्र्य दिन आहे, 6 जुलै जागतिक प्राणी दिन आहे, नंतर 10 जुलै आहे तो राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस आहे, 11 जुलै हा महत्वाचा आहे जागतिक लोकसंख्या दिवस आहे, नंतर 12 जुलै हा पण महत्वाचा आहे जागतिक मलबा दिवस आहे, 15 जुलै जो काय आहे तो जागतिक युवा कौशल्य दिन आहे, 15 जुलै, 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्याय दिन आहे, नंतर 18 जुलै आहे तो नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय न्याय दिन आहे, नंतर 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन आहे, आणि हा 29 जुलै पण लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे, नंतर 18 जुलै नेल्सन मंडेला दिन आहे तो पण लक्षात ठेवा. नंतर आता इंग्लंड मधलं जे लिसेस्टर क्रिकेट मैदान आहे त्याला कोणाचं नाव देण्यात आलं? तर सुनील गावस्कर यांचं नाव दिलेलं. तिथे विचारू शकता सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांची नाव देऊन तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुम्ही आपल्या मतावर ठाम राहायचं आणि सुनील गावस्कर उत्तर ठीक करायचं. कार्लोस सेन्सने 2022 च्या ब्रिटिश ब्रिक्सचे जे काही स्पर्धा आहे त्याचं विजेतेपद जिंकलेलं आहे. याच्यावरती सध्या हा पण प्रश्न विचारत होता मागच्या वेबस्टॅपनवरती प्रश्न विचारत होता सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्सचा, तर हा पण प्रश्न विचारू शकता. 2028 जे काही उन्हाळी ऑलिम्पिक आहे त्याचं यजमानपद लॉस एंजेलिस मध्ये म्हणजे होणार आहे, लॉस एंजेलिस या शहरामध्ये. तर जगातील दुसरे जे सर्वोच्च शिखर K2 याच्यावरती चढाई करणारी पहिली बांगलादेशी महिला कोण आहे? तर प्रतिभा नाझरीन याची पहिली बांगलादेशी महिला असेल तर नक्की विचारू शकता. नंतर जागृती नावाचा शुभंकर जो काय आहे तो कोणी केलेला आहे? तर ग्राहक व्यवहार विभागाने, ठीक आहे. त्यानंतर इंटरपोलच्या जे काही बाल लैंगिक शोषण डेटाबेस इंटरपोलने म्हणजे सुरुवात केलेली, तर त्याच्यामध्ये सामील होणारा भारतासाठी तो आहे, भारत हा 68वा देश आहे इंटरपोलच्या बाल लैंगिक शोषण डेटाबेस मध्ये. नंतर वाराणसीला आहे शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून नाव दिलं जाणार आहे वाराणसीला. नंतर जे चित्रपट निर्माते KP कुमार यांना JC डॅनियल पुरस्कार मिळालेला आहे. नंतर प्रोफेसर कौशिक राजशेखर यांना आपण बघितला ऑलरेडी की ग्लोबल एनर्जी प्राइस 2022 मिळालेला आहे कौशिक राजशेखर. नंतर UK संसदे तिने तनुजा नेसरी या डॉक्टरला आयुर्वेद रत्न पुरस्कार सन्मानित केलेला आहे. तनुजा नेसरी आयुर्वेद रत्न पुरस्कार बाय UK युक्रेन गणितज्ञ जे मेरिना व्हायस झोस्कोवाने प्रतिष्ठित फील्ड मेडल जिंकले. फील्ड मेडल कोणाला मिळालंय? तर मेरिना व्हायझोस्कोवा, ठीक आहे, युक्रेनची गणितज्ञ मॅथमॅटिशियन. नंतर मिशेल पुनावाला यांना शिरोमणी पुरस्कार मिळालेला आहे, मिशेल पुनावाला शिरोमणी पुरस्कार. नंतर मनोज कुमार यांनी KVIC जे खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन चे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला मनोज कुमार. नंतर प्रणय कुमार वर्मा यांची बांगलादेशचे नवीन
कमिशनर म्हणून नियुक्त झालेले भारताचे नवीन कमिशनर बांगलादेशमधील विनय कुमार वर्मा, नंतर इजिप्तचे शेख अहमद यांना FISचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. इजिप्तचे शेख अहमद याच्या अगोदर नरेंद्र वातरा होते, बराच काळ त्यांनी राजीनामा दिलेला आहे. FISचे हॉकी शी रिलेटेड संस्था आहे, इंटरनॅशनल संस्था आहे, त्याचे अध्यक्ष झालेले आहे इजिप्तचे शेख अहमद. भारतातील पहिला पूर्णपणे कार्यात्मक साक्षर जिल्हा कोणता आहे, तर मांडला तो कोणत्या राज्यामध्ये येतो, तो मध्य प्रदेश राज्यामध्ये मांडला जिल्हा. जर लहान मुलांना कोरोना लसीकरण देणारा जगातील पहिला देश आहे क्युबा, आणि भारतातील राज्य आहे तामिळनाडू. तर भारत जर्मनीला मागे टाकून कितव्या क्रमांकाची ऑटोमोबाईल बाजारपेठ बनली आहे, चौथ्या क्रमांकाची. नंतर डिस्ले गुरुजी ज्यांना जागतिक शिक्षण पुरस्कार मिळालेला होता, त्यांना या वर्षीचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार मिळालेला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोले खोरे येथे दुर्मिळ भारतीय तारा कसं सापडलेला आहे, अशा प्रकारचे प्रश्न पण विचारले गेले होते मागच्या स्टार्ट, कोणत्या प्रकारचं कासव सापडलं होतं, टर्टल सापडलं होतं असं विचारलं गेलं होतं. नंतर भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठे, कर्नाटकामध्ये. नंतर भारतातील पहिल्या तर्कतज्ञ म्हणून कोणाला कोणाची हे झालेली आहे, कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर ऋतुजा कुलकर्णी यांना देशातील पहिल्या तर्कतज्ञ. त्यानंतर कोलंबियाचे पहिले डावे अध्यक्ष कोण झाले, तर गुस्तावो पेट्रो हे कोलंबियाचे पहिले डावे अध्यक्ष झालेले. नंतर प्राध्यापक रामधर सिंग हे ज्यांना यांना जे काही US हेरिटेज वॉल ऑफ फेमवर येणार, हे पहिले भारतीय सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे, सोशल सायकोलॉजिस्ट. नंतर मनिता रुपेता हे जे काही पहिले पाकिस्तानामध्ये प्रथमच हिंदू महिला पोलीस उपाधीक्षक झाली आहे, मनिता रुपेता. नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक जलतरण सर्वाधिक पदक कोणी जिंकले, तर जलतरणपटू एम्मा मकियोन. ठीक आहे, आपण प्रश्न विचारला गेला आहे. नंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख पदी कोण झाले, तर प्रमुख कोण झाले, तर आशिष कुमार चौहान यांनी सीचे. नंतर भारत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पहिल्या कुलगुरुपदी कोण आहे, तर अपूर्वा पालकर. भारतातील पहिली तृतीय पंत शासकीय शिक्षिका कोण झाली, तर रिया आवळेकर तृतीय पंथी शासकीय शिक्षिका. नंतर अभिजित सेन जे होते, जे अर्थतज्ञ होते, त्यांचं निधन झालेलं आहे. विचारू शकता की अभिजित सेन कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते, तर इकॉनॉमिक क्षेत्राशी. शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान लीजर ऑफ ऑनर हा मिळालेला आहे. नंतर साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारा बाल साहित्य पुरस्कार पियुची वही या कादंबरीला देण्यात आलेला आहे. पियुची वही कादंबरी कोणाची आहे, तर संगीता बर्वे यांची आहे पियुची वही. नंतर नितीश कुमार 8 वेळा बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहे. नंतर तृतीय पंथीयांसाठी सर्व स्वतंत्र गृह प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आलेला आहे, नागपूरच्या ठिकाणी. नंतर आंतरराष्ट्रीय जे काही क्रिया कल्प आहेत, म्हणजे काय ऍक्शन असतील, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारतातील पहिली वेधशाळा उत्तराखंड येथे निर्माण करण्यात आलेली आहे. नंतर विज्ञानावरील लोकप्रिय हिंदी मासिक कोणतं, विज्ञान प्रगती. नंतर राणीच्या बागेमध्ये, आता राणीची बाग कुठे, तर मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये म्हणजे काय अंडर वॉटर पार्क साकारला जाणार आहे, अंडर वॉटर पार्क राणीच्या बागेमध्ये. नंतर महाभारताद्वारे म्हणजे महाभारतात या सिरियलद्वारे युद्धाची वेदना मांडणारं पीटर बुक यांचं निधन झालेलं आहे. नंतर वासरीवादक पंडित चौरसिया यांना सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे, आणि लता दीनानाथ मंगेशकर जो पहिला पुरस्कार तो नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. नंतर टेसी थॉमस यांना लोकमान्य टिळक पुरस्कार 2021 मिळालेला आहे. टेसी थॉमस त्यांना मिसाईल वुमन असं म्हणून देखील ओळखलं जातं. नंतर भारत लैंगिक समानतेमध्ये जगामध्ये 135व्या स्थानावरती आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स नुसार सर्वात शेवटचा क्रमांक कोणाचा आहे, 146वा अफगाणिस्तानचा आहे. नंतर नामशाही जी घोषणा आहे ती कशा संबंधित आहे, सीमा विवाद कोणत्या दोन राज्यांमध्ये, तर अरुणाचल प्रदेश आणि आसाम. नामशाही घोषणा लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. नंतर भारताचं पहिलं ब्रेन हेल्थ क्लिनिक कुठे, तर बेंगलोर या शहरामध्ये झालेलं आहे. तर युनेचा जे फोर्स कमांडर कधी आहे ना, लेफ्टनंट भारतीय वंशाचे लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम यांना यांची नियुक्ती झालेली आहे. तर गेल ही जी संस्था आहे, या संस्थेच्या अध्यक्षपदी संदीप कुमार गुप्ता यांची निवड झालेली आहे. गेल संदीप कुमार गुप्ता विचारू शकता. नंतर रुर्कीतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आहे, ज्याला 175 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने देशामध्ये लवकरच 175 रुपयाचं स्मारक नाणं पब्लिश केले जाणार आहे. कुठली, तर IIT रुर्की. ठीक आहे, 175 वर्ष पूर्ण झालेली.
विचारू शकता. नंतर रणजीची जी स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये मध्य प्रदेश जिंकलेला आहे, कोणाला हरवून, तर मुंबई या संघाला हरवून, आणि मध्य प्रदेशचं हे पहिलंच विजेतेपद आहे. तर नंतर पुढचं आहे जो काही बेन स्टोक आहे, इंग्लंडचा क्रिकेटपटू येतो, त्याने एकदिवशीय म्हणजे वन डे मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. नंतर 94 वर्षाचे भगवानी देवी डागरे हरियाणामधले, त्यांनी 100 मीटर स्प्रिंट्समध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. कशामध्ये? तर वर्ल्ड मास्टर्स ॲथलेट चॅम्पियनशिपमध्ये. नंतर भारताची बॅडमिंटन स्टार आहे PV सिंधू, तिने सिंगापूर ओपन बॅडमिंटनमध्ये विजेतेपद पटकवलेलं आहे. तिने कोणाला हरवलं आहे? तर चीनच्या बॅग जिमी हिला हरवलेलं आहे. नंतर भारतातील पहिला सेमीकंडक्टर कारखाना कुठे निर्माण करण्यात आलेला आहे? तर गुजरातमध्ये निर्माण करण्यात आला आहे भारतातील पहिला सेमीकंडक्टर कारखाना. नंतर ISSF या विश्वचषक स्पर्धेमध्ये पुरुषांच्या स्किप प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? मिराज अहमद खान. नंतर जुलै ऑगस्ट 2022 मध्ये अमेरिकेतील ऑरगॉन मध्ये आयोजित जी काही वर्ल्ड ॲथलीट चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये भारताचा जो काही भालेपटू आहे नीरज चोप्रा याने रौप्य पदक मिळवलेलं आहे, आणि असं करणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे, तर द्वितीय भारतीय ठरला आहे. तर पहिली भारतीय कोण होतं? अंजू बॉबी जॉर्ज होते. ठीक आहे, हे जे काही त्याने किती किती मीटर पर्यंत भाला फेकला होता? 88.13. नंतर 84 वर्ष फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड आहे त्याच्यामध्ये उझबेकिस्तान या संघाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. नंतर कायरन पोलार्ड जो काय आहे तो 620 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे कायरन पोलार्ड. नंतर त्याचप्रमाणे 600 विकेट घेणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे ड्वेन ब्रावो. नंतर सुनील छेत्री आणि मनीषा कल्याण हे जे काही फुटबॉलशी निगडीत फुटबॉलपटू आहेत त्यांना अनुक्रमे पुरुष फुटबॉलपटू ऑफ द इयर आणि महिला फुटबॉलपटू ऑफ द इयर इंडिया ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. नंतर सामाजिक न्यायासाठी प्रतिष्ठित मदर टेरेसा मेमोरियल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर दिया मिर्झा आणि अफरोज शाह यांना मिळालेला आहे. नंतर प्रतिष्ठित लिस्बन ट्रायनेल मिलेनियम जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मरीना तबसुम लिस्बन ट्रायसेल मिलेनियम जीवन गौरव पुरस्कार. नंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाकोणाला कीर्तिचक्र पुरस्कार दिलेला आहे? 3 जण आहे, नाईक जे देवेंद्र प्रताप सिंग, नंतर सुदीप सरकार आणि पाओ TN7 गीते. हे 3 जणांना राष्ट्रपतींनी म्हणजे राष्ट्रपतींनी कीर्तिचक्र पुरस्कार दिलेले आहेत. कीर्तिचक्र पुरस्कारामध्ये विचारू शकतो खालीपैकी कोणाला भेटलेलं नाही, ते हे 3 नाव लक्षात ठेवायचे. चौथं नाव जे असेल ते त्याचं उत्तर असेल. नंतर मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज MPX हा कोणाच्या दरम्यान झालेला आहे? तर भारत आणि जपान. नंतर अल नजाह हा भारत आणि ओमान. नंतर वज्रपहार हा भारत आणि अमेरिका. नंतर विनबॅक्स व्ही म्हटल्या व्हिएतनाम, लक्ष ठेवा व्हिएतनाम आणि इंडिया. नंतर जगातील सर्वात वेगवान महासंघ संगणक कोणता आहे? सुपर कम्प्युटर फ्रंटियर, लक्षात ठेवा. नंतर फॅमिली डॉक्टर हा प्रकल्प आंध्र प्रदेशने स्टार्ट केलेला आहे. द चिराग योजना हरियाणाने केलेली आहे. द मिशन भूमिपुत्र ही आसामने केलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अनुप्रती कोचिंग योजना ही राजस्थानने केलेली आहे. नंतर जागतिक हत्ती दिन कधी आहे? तर 12 ऑगस्टला आहे. नंतर या कोणत्या दिवशी COVID-19 लस जी आहे त्याच्या 200 कोटी लसींचा त्यांनी टप्पा पार केला आहे? कोणत्या दिवशी? तर 21 जून 2022 या दिवशी COVID-19 या प्रतिबंधक लसांचा मात्रांचा जे काही डोसेसचा 200 कोटीचा टप्पा पार झाला 21 जूनला. 21 जून काय आहे? तर जागतिक योगा दिन पण आहे. तर रामचंद्र दत्तात्रय लेले यांना न्यूक्लिअर मेडिसिनचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी जे जसलोक हॉस्पिटल आहे मुंबईचं त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिन विभागाची स्थापना केलेली आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? परस्यूट ऑफ एक्सलन्स. नंतर दानुरी जे चंद्रयान मोहीम आहे ती कोणत्या देशाची आहे? तर दक्षिण कोरियाची आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासनाने 2022 हे वर्ष कृतज्ञता पर्व वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांचं 100व पुण्यतिथी 2022 हे वर्ष कोणी केलं आहे? तर महाराष्ट्र शासनाने. कोविडमुळे वैद्यकीय आलेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 100% व्याज परतावा मिळणारी पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना सुरू करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना महाराष्ट्र सरकारद्वारे COVID-19 मुळे जे काही वैधव्य आलेलं आहे, विधवत्व आलं आहे, त्याच्यात जे काही महिलांना विधवत्व आलं आहे त्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना स्टार्ट केलेली आहे.
महापुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित व वित्त हानी झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी कोणी जाहीर केली आहे? दक्षिण आफ्रिका. ठीक आहे. तर स्टीफन विलहाइट या अमेरिकन संघ अभियंत्याचं निधन झालंय. त्याला जे काही GIF आपण इमेज करतो त्याचे निर्माते म्हणून ओळखलं जातं. नंतर रशीद नावाचं जे काही चंद्र रोवर आहे ते कोण लॉन्च करणार आहे? तर UAE करणार आहे रशीद. नंतर इंदूर हा स्मार्ट इंदूर हे शहर जे स्मार्ट ऍड्रेस असणारे देशातले पहिली स्मार्ट सिटी आहे ठरणार आहे. नंतर अपेक्षा फर्नांडिस ही जागतिक ज्युनियर जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेली पहिली भारतीय महिला आहे अपेक्षा फर्नांडिस. नंतर PM श्री योजना कशा संबंधते? तर 14,500 शाळा अगोदर करण्यासाठी PM श्री योजना आहे. ब्लू एनर्जी मोटर्सने भारतातील पहिली LNG ट्रक सुविधा स्टार्ट केलेली ब्लू एनर्जी मोटर्स. नंतर पश्चिम शेती जलविद्युत प्रकल्प कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर भारत देश व नेपाळ दोन देशांच्या दरम्यान त्याच्यावरती करार झालेला आहे पश्चिम शेती जलविद्युत प्रकल्पावरती. नंतर जागतिक निर्वासित दिन कधी असतो? तर 20 जूनला असतो. नंतर बालकांच्या पुनर्वसनासाठी जे काही नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन चाइल्ड राईट्स प्रोटेक्शन जे आहे या संस्थेद्वारे चिल्ड्रन इन स्ट्रीट सिच्युएशन ऍप सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर वन नेशन वन रेशन कार्डची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? तर ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेली आहे. नंतर इंडियन नॅशनल सेंटर फॉर स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन इनस्पेसची स्थापना पुढे करण्यात आली तर अहमदाबादला. नंतर फौजदारी प्रक्रिया ओळख कायदा जो आहे 2022 तो कधीपासून लागू करण्यात आला आहे? तर 4 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर कॅट केंद्रीय म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचे अध्यक्ष कोण झाले? तर रणजित मोरे. नंतर कोणत्या देशाने महागाई नियंत्रित करण्यासाठी मोसी ओवा पुन्या नावाची सोन्याची नाणी बाजारात आणली आहे? तर झिम्बाब्वेने. नंतर जगजीवन राम अभियान किसान राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर रवींद्र मेटकर. नंतर डाळिंब संशोधन संस्था सोलापूरची आणि सुपराम प्रकाशन बारामतीचं. सर्व वर्थ सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलवर चालणार देशातील पहिलं 100% लँड लॉर्ड पोर्ट कोणतं बनलं आहे? तर JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट जे काय आहे ते बनलेलं आहे. नंतर भारतातील पहिला प्रवासी ड्रोन कोणता आहे? तर वरुणा आहे. राष्ट्रीय उद्यानातील सामुदायिक वन संसाधन हक्क मान्य करणारा देशातील पहिले राज्य कोणतं आहे? तर ओडिसा आहे. नंतर इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज कुठे झालं? तर लुंबिनी या ठिकाणी झालेलं आहे. नंतर प्रवास व पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुसार भारत 54व्या स्थानावरती आहे. नंतर देशातील पहिला लव्हेंडर फेस्टिवल आपण ऑलरेडी बघितलंय जम्मू काश्मीर मध्ये करण्यात आलेला आहे ज्याला पर्पल रिव्हॉल्युशन म्हणजे देखील म्हणलं जातं. लव्हेंडरचं जे काही रिप्रोडक्शन असतं प्रोडक्शन घेणे याला पर्पल रिव्हॉल्युशन असं देखील म्हटलं जातं. जसं ग्रीन रिव्हॉल्युशन रिलेटेड विथ द ऍग्रोनॉमिकल क्रॉप किंवा हॉर्टी ऍग्रोनॉमिकल क्रॉप त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ आहे त्याप्रमाणे लव्हेंडर पर्पल रिव्हॉल्युशन हा लव्हेंडर या पिकाशी निगडीत आहे याचं उत्पादन घेणं. ठीक आहे. अदानी हायब्रिड एनर्जी जैसलमेर वन लिमिटेड जे काही या जे काही कंपनी आहे याच्याने हिने जैसलमेर येथे 390 MW हायब्रिड पॉवर सुविधा सुरू केलेली आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. नंतर भारत खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये 5 वर्षाखाली बालकांना टोमॅटो फ्लू जनरली जे काही महत्वाचे हे जे काही रोग असतात टोमॅटो फ्लू झाला किंवा मंकी पॉक्स झाला किंवा कोविड झाला हे जनरली विकसित जे काही राज्य आहे केरळ याच राज्यामध्ये बहुतांशी आपल्याला आढळायला मिळतं. नंतर मनीषा कल्याण जी फुटबॉलपटू आहे भारताची ती UEFA लीग खेळणारी पहिली भारतीय आहे. नंतर जागतिक कॅडेट जुडो स्पर्धा जे आहे त्या स्पर्धेमध्ये भारताच्या लिंथोई चनाम्बम याला हिला 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक मिळालेलं आहे. नंतर आशिया चषक 2022 स्पर्धा आहे तिथं विजेता झालेला श्रीलंका ज्यामध्ये पाकिस्तानला या संघाने हरवलेलं आहे. भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण झालेले आहेत? तर रोमा बलवानी. नंतर ब्रिटनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था ही 5व्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. नंतर न्यायाधीश DY चंद्रचूड यांची नालसाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. न्यायाधीश DY चंद्रचूड. ठीक आहे. नंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघ अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर कल्याण चौबे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी बायचुंग भुतिया यांना हरवलेलं आहे. नंतर आर व्यंकटरमानी हे नवे अटर्नी जनरल झालेले भारताचे. नंतर जे काही इंडियन कोस्ट गार्ड आहे तिचं जे
वेस्ट कमांड आहे, त्याच्या अध्यक्षपदी मनोज बाडकर यांची नियुक्ती झालेली आहे. मनोज बाडकर मराठी माणूस आहे, त्यामुळे त्यांचं विचारू शकतात. नंतर हरिद्वार हा भारताचा पहिला ऍस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे ह्या वर्षीचा भारताचा सर्वोत्तम ऍस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट आहे या वर्षीचा. नंतर कर्नल अब्दुल्लाए मैगा यांची मालीचे अंतरिम पंतप्रधान, इंटरिम गव्हर्नमेंट मध्ये जे काही मालीचा इंटरिम गव्हर्नमेंट आहे सध्याचं, त्याचे PM म्हणून कर्नल अब्दुल्लाए मैगा यांची निवड झालेली आहे. नंतर ग्लोबल लर्निंग सिटीज नेटवर्क कोणाचं आहे, तर युनेस्कोचं आहे. तर त्यांनी भारतीय शहरांमध्ये जे काय केरळमधील ह्याच्यामध्ये कोणाचा समावेश झाला आहे, तर भारतीय म्हणजे भारतातील जे निलंबूर आहे आणि त्रिशूर आहे हे केरळमधील शहरं, आणि वारंगल हे तेलंगणामधील, त्यांचा या सर्व शहरांचा या नेटवर्कमध्ये समावेश झालेला आहे. नंतर जे काही लांडगा नावाचा प्राणी आहे, याचं यशस्वीपणे क्लोनिंग कोणत्या देशामध्ये करण्यात आलं आहे, तर चीनमध्ये करण्यात आलेलं आहे. नंतर अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. नंतर भारताचे माजी नौदल प्रमुख आहे जे लांबा, त्यांना मेरिटोरियल सर्व्हिस मेडल मिळालेलं आहे लांबा यांना. नंतर स्वाती पिरामल यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार लीडर डी ऑनर हा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे कोणाला मिळाला आहे अजून, तो शशी थरूर यांना. ठीक आहे, पुण्यातील पहिले जे संधिवात तज्ञ अरविंद चोपडा यांची 2022 मास्टर्स ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ हॅमॅटॉलॉजी या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. हा पुरस्कार लक्षात ठेवा, आणि कोणाला मिळाला, तो अरविंद चोपडा यांना मिळालेला आहे. नंतर एमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे, एमी पुरस्कार बराक ओबामांना या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना मिळालेला आहे. नंतर लिबर्टी मेडलने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे, आपण हॉटेल बघितलं, जे काही ग्लादिमर जेलेन्स्की आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांना सन्मान करण्यात आलं आहे. नंतर ओडिसाचे जे कलंग इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटला युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कार मिळालेला आहे. नंतर आता असं विचारू शकता आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कार कोणती संस्था देते, तर युनेस्को देते. कोणाला भेटली आहे, तर कलिंग इन्स्टिट्यूट जी आहे, कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जी आहे ओडिसाची, तिला मिळालेला आहे. त्यानंतर ऑस्कर पुरस्कार 2023 साठी भारताकडून छेल्ले शो या चित्रपटाची निवड झालेली आहे. नंतर बँक ऑफ महाराष्ट्र ला राजभाषेचा सर्वोच्च कीर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाद्वारे राजभाषा वापरासाठी देण्यात येतो हा पुरस्कार, जो आहे बँक ऑफ महाराष्ट्रला मिळाला येतो राजभाषेचा सर्वोच्च कीर्ती पुरस्कार. नंतर भोजपुरी लोकनृत्य जे नाच, त्याच्यामध्ये 8 दशके म्हणजे 80 वर्ष जवळपास ज्यांनी आपलं करिअर डेव्हलप केलेलं होतं, असे पद्मश्री पुरस्कार विजेते रामचंद्र मांझी यांचं निधन झालेलं आहे. असं विचार करता रामचंद्र मांझी कशाशी निगडीत आहे, भोजपुरी लोकनृत्य जे ते नाच त्याशी निगडीत आहे. तर भारताचे माजी सरन्यायाधीश आहे कमल नारायण सिंह यांचं निधन झालेलं आहे. विचार करता कमल नारायण सिंह कोण होते, तर भारताचे माजी सरन्यायाधीश होते. तर भारतीय लेखक आणि पुरातत्व शास्त्रज्ञ आर्कियोलॉजिस्ट ब्रजबंसीलाल यांचं निधन झालेलं आहे. आपण ब्रजबंसीलाल यांना बीबीलाल या नावाने ओळखलं जातो, आणि बीबीलाल हे जे ते आर्कियोलॉजिस्ट होते, आणि आपण जेव्हा हडप्पा संस्कृती संबंधित जे काही ठिकाण आहे त्याचा शोध लावलेला होता ब्रजबंसीलाल यांनी. नंतर भारतातील पहिले जे खगोल निरीक्षक केंद्र आहे ते लडाखमध्ये स्थापन झालेलं आहे. नंतर भारतातील पहिले वन विद्यापीठ कुठे स्थापन झालं, तेलंगणा आपण बघितलं. भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश कुठे, कोणाला कोणत्या राज्याची निवड झाली किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची निवड झालेली आहे, तर अंदमान निकोबार. विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी UGC ने ई समाधान हे पोर्टल निर्माण केलेलं आहे. आता पुस्तकं बघूया, म्हणजे जे काही क्रिकेटपटू आहेत त्यांनी कोणकोणती पुस्तकं आत्मचरित्र केलेले आहे. अ सेंचुरी इज नॉट इनफ हे कोणाचं आहे, तर सौरभ गांगुली आणि गौतम भट्टाचार्य यांचं पुस्तक आहे. 281 अँड बियॉन्ड किंवा 281 आणि त्यापुढे हे कोणाचं आत्मचरित्र आहे, तर VVS लक्ष्मण यांचं. द अ टेस्ट ऑफ माय लाईफ कोणाचं आहे, तर युवराज सिंग यांचं. नो स्पिन शेन वॉनचं आहे. गेम चेंजर शाहिद आफ्रिदीचं. अनब्रेकेबल मेरी कोमचं. द स्मॉल वंडर दीपक कर्माकर यांचं. नंतर माइंड मास्टर, आता माइंड मास्टर म्हणून आपल्याला समजून येतं की बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचं. ड्रीम्स ऑफ अ बिलियन पुलेला गोपीचंद, जे बॅडमिंटन या क्षेत्रामधील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते. त्याचप्रमाणे त्यांना म्हणजे प्रशिक्षक आहे ते सायना नेहवाल आणि PV सिंधू यांचे प्रशिक्षक आहे. त्यानंतर कदंबी श्रीकांत याचेही प्रशिक्षक आहे पुलेला गोपीचंद. नंतर द विनिंग सिक्सर हे जे काही पुस्तक आहे ते WC रामन यांचं आहे.
नंतर देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी तांदूळ वगळून गैर बासमती तांदळावरती भारत सरकारने 20% निर्यात शुल्क लादलेलं आहे, लक्षात ठेवा 20%. नंतर बोलकर तुर्क यांची जे काही संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क साठीचे जे काही उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे, म्हणजे कमिशनर फॉर यूएन ह्युमन राईट्स, कमिशनर फॉर ह्युमन राईट्स किंवा यूएन ह्युमन राईट्स कमिशनर म्हणून बोलकर तुर्क यांची नियुक्ती झालेली आहे, बोलकर तुर्क. नंतर आता भारतामधील जे काही वृक्षांचं आच्छादन वाढवण्यासाठी भारत आणि यूएसए ट्रीज आउटसाइड फॉरेस्ट इन इंडिया नावाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. नंतर आता ड्युरॅन कपचं विजेतेपद, ड्युरॅन कप हा फुटबॉलशी निगडीत कप आहे, त्याचं जे काही विजेतेपद आहे ते कोणी मिळवलेलं आहे, तर बँगलोर एफसी, बँगलोर फुटबॉल क्लबने. नंतर पंजाबराव देशमुख जे कृषी विद्यापीठ आहे अकोल्याचं, त्याच्या कुलगुरुपदी नियुक्ती कोणाची झाली आहे, शरद गडाख यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर चीनचे पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं अनमॅन व्हेइकल कोणतं आहे, तर क्युमिंग झिंग 50 हे जे काय आहे हे अनमॅन व्हेइकल आहे, कशावरती आधारित आहे, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे. डिजिटल तिकीट प्रणाली युक्त बस वाहतूक महाराष्ट्र राज्याने प्रथम सुरू केली, कोणत्या राज्याने सुरू केली, तर महाराष्ट्र राज्याने. नंतर कतार देशातील हमाद जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याला सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, हमाद विमानतळाला. ते कुठलं आहे, तर कतारचं. तर इंडिया इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी अ ब्रीफ हे कोणी, हे पुस्तक कोणाचं आहे, तर पुला रामकृष्ण यांचं आहे, इंडिया इकॉनॉमी फ्रॉम नेहरू टू मोदी. नंतर प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांच्या नावाने कॅनडा या देशामधील एका रस्त्याला नाव देण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान. नंतर भारताची पहिली नाईट सफारी कुठे, लखनौ या ठिकाणी भारताची पहिली नाईट सफारी पार्क जे आहे ते लखनौमध्ये आहे. नंतर लखनौ हे शहर उत्तर प्रदेशमध्ये आहे. नंतर महिला निधी स्थापित करणारा भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर तेलंगणा आहे. हे पण विचार शकता, महिला निधी स्थापित करणारा भारतातील पहिलं राज्य तेलंगणा आहे. मग दिल्लीमधील जो राजपथ आहे त्याचं नाव आता कर्तव्य पथ असं करण्यात आलेलं आहे, दिल्लीमधील राजपथाचं नवीन नामकरण झालेलं आहे ते कर्तव्य पथ. नंतर इंटरपोल आहे, जी इंटरनॅशनल पोलिस आहे, त्याच्या आमसभेच्या बोधचिन्हावरती कोणाचं रथचक्र आहे, इंटरपोलच्या आमसभेच्या बोधचिन्हावरती कोणाचं रथचक्र आहे. अशा प्रकारे आपण या अगोदर एक पार्ट 1 अपलोड केलेला होता, त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. आणि हा पार्ट 2 आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचं वन लाइनर जे आहे ते कव्हर करण्यात आलेलं आहे. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की याच्यामध्ये मी मल्टी लाइनर घेतलेलं नाही, फक्त ज्या वेळेस तुमची पूर्ण परिक्रमा असेल किंवा वेगवेगळे मॅगझिन्स असतील तुम्ही वाचले असतील, त्या जाता जाता फक्त ह्या 2 व्हिडिओ तुम्ही बघून जा. यामध्ये नक्कीच तुम्हाला 100% फायदा होईल. येणाऱ्या 5 नोव्हेंबरची जी काही ग्रुप सी ची जी काही एक्झाम आहे ती, त्याचप्रमाणे पोलीस भरती, तलाठी भरती आणि येणाऱ्या ज्या काही पुढच्या टेक्निकलच्या एक्झाम्स असतील किंवा सर्व एक्झाम, यासाठी हे 2 व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील. माझ्या बोलण्यामध्ये किंवा पीडीएफ मध्ये किंवा कशामध्ये थोडासा काही जर चुकू झाले असतील तर क्षमा असावी, तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता एकच माझं म्हणजे एक कोट आहे की तुम्ही जर नरकातून जात असाल तर चालणं सुरूच ठेवा, कारण की नरकातून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल तर कोणताही न्यूनगंड न बाळगता किंवा कोणत्याही प्रेशरने न राहता तुम्ही आपले काम जे काही पूर्ण करत राहा. असं म्हणतात ना, कर्मण्य वा अधिकार असते मा फलेषु कदाचन, तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. म्हणजे जर तुम्ही अभ्यास सुरू केला असेल तर तुम्ही दिवाळी दसरा याचा विचार करू नका. दिवाळी असली तरी तुम्ही लायब्ररीमध्ये जा, दसरा असला तरी तुम्ही लायब्ररीमध्ये जा, तुमचा वाढदिवस असला तरी तुम्ही लायब्ररीमध्ये जा. आणि आपला अभ्यास कधीही सोडू नका किंवा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नका. जर तुम्हाला काही अडचण असतील किंवा कधी कधी तुम्हाला मोटिवेशन म्हणजे हवं असेल किंवा काही डिप्रेशन मध्ये असेल, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक, माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे किंवा फेसबुकचं पण दिलेलं आहे आणि इंस्टाग्राम पण. तुम्ही कधीही मला त्याच्यावरती मेसेज करू शकता. माझं नाव महेश कृष्ण पगार आहे.
आणि माझं जे चॅनल आहे जास्तीत जास्त, माझं जे यूट्यूब चॅनल आहे महेश पगार अकॅडमी, हे जास्तीत जास्त शेअर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल. एवढंच सांगतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.